एशरच्या वेळेस ते बरोबर, ते बरोबर पंच सुखी सिंग चेंडू चार, तीन चेंडू झालेत, दोन चेंडू झालेत, चार शिल्लक आहेत. पुढील चेंडू विकास सावलेंचा, राउंड द विकेट राईट आर्म. ओ ऑफच्या दिशेने तटवलेला चेंडू. या चेंडूवर कोणत्याही प्रकारची धाव नाही आहे, चेंडू निर्धाव. विकास सावले उंचावरून मारलेला हा फटका चौकार, चेंडू जातोय सीमारेषेपार, वन बाउन्स, चार धावा. फुलर लेनचा चेंडू होता, फुलटॉस चेंडू होता, डायरेक्ट बॅटवर त्याला आणि पाठवून दिला त्याला सीमारेषेपार. चौकार रवीच्या बॅटमधून येतोय हा पहिला चौकार, संघाचा दुसरा चौकार. चंद्रकांत यांनी एक चौकार लागवला होता, रवी यांनी एक चौकार लागवलाय. संघाची धावसंख्या वाढते, चार आणि चार आठ आणि नऊ, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती धावर. विकास सावले गोलंदाजी मार्कवर, गोलंदाजी करतायत. फुलर लाईनचा चेंडू, अपॉलीचा चेंडू, चेस लाईनचा चेंडू, बॅट्समन यांनी खेळून काढला. यावरती एक धाव प्राप्त केले. या षटकातील शेवटचा चेंडू असेल. अमित सावले काहीतरी हितकूच करताना एकच्या दिशेने तडकवण्याचा प्रयत्न केला. यावरती अपील मात्र केलाय, परंतु पंचाने फेटाळून लावले आणि हे षटक संपलंय. हे षटक संपल्यानंतर या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या झालेली आहे ती किती, 11. पॉवर प्लेचं षटक, या षटकामध्ये 11 धावा मिळाले. अमित सावले वैयक्तिक पहिलं, संघाचं दुसरं. हा सामना चार षटकांचा असेल. बॅट्समन रवी स्ट्राईकवरती, लेफ्ट हँड बॅट्समन, आक्रमक फलंदाज आहे. लेगच्या दिशेने मारण्याचा फटका हुकला, पॅडवरती चेंडू आदळला, गुडघ्यावरती चेंडू आदळला. दुसरं षटक आहे भामकर संघाकडून, अमित सावले. क्वार्टर फायनलचा थरार रंगलाय या ठिकाणी. व्हाईट चेंडू, अवांतर धावीबरोबरच धनकवडी संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या पोचली 13 वरती. पुढील चेंडू उंचावरून मारलेला फटका, पाहूया काय होतं, याच्यावरती झेल होते का, आणि इथे या ठिकाणी झेल सुटलेला आहे.
जीवदान मित्रांनो, मगाशी पाहिलं जीवदानाचा काय फायदा उचलला जातो, रवी या बॅट्समननं दाखवून दिलं. 49 धावा तब्बल चोपल्या. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने फटकवलेला चेंडू, पाहूया काय होतं याच्यावरती. एक धाव पूर्ण केलेले, चांगलं क्षेत्ररक्षण बाउंड्री लाईनवर ते. या एक धावीबरोबरच संघाची धावसंख्या जाऊन पोचलेली आहे ती 16, बिनबाद 16. पुढील चेंडू अमित सावले यांचा, लेगच्या दिशेने तटकवण्याचा प्रयत्न केला परंतु हा वाईट चेंडू, पट्ट्यामध्ये बॉल नाही आहे, लेग स्टंपच्या बाहेर पडतोय हा चेंडू, लेग दिशेच्या बाहेर पडतोय हा चेंडू. पुढील चेंडू अमित सावले यांचा, रवी आला, लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला, चेंडू फुलर लेनचा होता, चेंडूचा आणि बॅटचा काही संपर्क नाही आहे. याच्यावरती बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळते. या एक धावेबरोबरच संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती 18. धावसंख्या होते 18. पुढील चेंडू अमित सावले यांचा, लेगच्या दिशेने मारलेला फटका, चेंडू जातोय सीमारेषेपार, आणि हा षटकार उत्तुंगाचा षटकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. 6 धावांबरोबर संघाची धावसंख्या झपाट्याने वाढते. 19 आणि 10, 6 धावांनी धावसंख्या जाऊन पोचते 25 वरती. अतिशय देखणा फटका, स्वीप शॉट. अठरा आणि 6, 24 धावा. अमित सावले यांचा पुढील चेंडू, ऑफच्या दिशेने तटकवण्याचा प्रयत्न, चेंडू निर्धाव, हे षटक संपतंय. कुठेतरी थोडस महागडं षटक, परंतु या षटकामध्ये चान्स आला होता भामघर संघाला, त्यांना तो चान्स, गोल्डन चान्स म्हणावा लागेल, तो हातातून सुटला. रवी सुयोग बॅट्समन, गोलंदाज पप्पू, गोलंदाजी एंड ओव्हरती, राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलर लेनचा बॉल, अतिशय देखना फटका, स्लॉट मध्ये 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या होते 30. सुयोगच्या बॅट मधून आलाय दणदणीत खणखणीत षटकार. पुढील चेंडू पप्पू, पाहूया काय करतोय. पुन्हा एकदा उंचावरून फेकून दिलाय 6 धावांसाठी फुल टॉस चेंडू. मेजवानी म्हणावे लागेल फलंदाजासाठी, फेकून दिलाय सीमारेषेपार षटकार. 6 धावांनी धावसंख्या वाढते, धावसंख्या झाली ती 36. फुलर लेनचा चेंडू,
लेगच्या दिशेने तटकवलेला चेंडू, चेंडू जातोय सीमारेषे पार आणि याच्यावरती धावा मिळतात चार चौकार. लेगच्या दिशेने मारलेला हा चेंडू, या चेंडूवरती चार धावा, धावसंख्या होती ती 40. धावसंख्या आता कुठं आकार घेते, तिसरं षटक चालू आहे, तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये धावसंख्या जाऊन पोचली ती तब्बल 40 वरती, म्हणजे सरासरी 12-13 रन रेट चालू ठेवलेला आहे. पुन्हा एकदा उंचावरून मारलेला हा फटका पाहूया काय होतं. विकास सावले बॉलच्या खाली आहेत आणि या ठिकाणी झेल होत आहे, झेल झाला आहे, विकेट मिळालेली आहे पप्पू यांना. पुढील बॅट्समन आकाश. पुढील चेंडू पप्पू यांचा आकाश यांना, काय करतायत पाहूया. लेगच्या दिशेने मारलेला हा फटका, चेंडू जातोय सीमारेषेपार षटकार, अतिशय देखणा फटका म्हणावा लागेल. पुल केलाय आणि पुल सक्सेसफुल झालाय, नक्कीच 6 धावा मिळाल्यात या चेंडूवरती. फटका देखणा, धावसंख्या झपाट्याने वाढते या षटकामध्ये. तब्बल 3 षटकार आले, 3 षटकार म्हणजे 3 चेंडूवरती 18 धावा मिळवलेल्या आहेत आणि धावसंख्या जाऊन पोचलेली आहे ती 46 वरती धावसंख्या जाऊन पोचलेली आहे. 3 षटकाखेरीज संघाची धावसंख्या झालेली आहे 46. आणि आता भामघर संघाकडून गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी आलेले आहेत ते बळीराम सावले. बळीराम सावले काय करतायत पाहूया. ४६ आणि 2 धावा ॲड होतील याच्यामध्ये. 48 ओ लेग जोरात मारण्याचा प्रयत्न, परंतु पाहूया काय होतं. अतिशय चांगला थ्रो म्हणावा लागेल या ठिकाणी. गली गडी बाद होत आहे, फलंदाज बाद होत आहे, रनआउट. आकाश आकाश आता फलंदाजीसाठी आलेला आहे तो मंगेश, मंगेश इंगुळकर. पहिल्या मॅचमध्ये मंगेशनं आपल्या बॅटचा हिसका दाखवला होता समोरील संघाला, नांदगणे संघाला. गेलेली मॅच काढली होती मंगेश यांनी. मंगेश इंगुळकर. बळीराम यांचा पुढील चेंडू, चंद्रकांत यांनी हा मारलेला फटका, या फटक्यावरती 1 धाव. पुढील चेंडू लेगच्या दिशेने तटकवण्याचा प्रयत्न केला होता, व्हाईट बॉलचा इशारा, व्हाईट प्लस 1 या 2 धावा. शेवटचं षटक या 51 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा स्वेअर गोलंदाजी व्हाईट या किती झाले 52 या व्हाईटच्या
एक धावे ने धावसंख्या वाढते, धावसंख्या झालेले 52. पुन्हा एकदा अवांतर स्वरूपातील एक धाव, 22 + 1 दोन धावा. स्टंप लाईनची गोलंदाजी करावी लागेल बळीराम सावले यांना. धावा झालेल्या आहेत धनकवडी संघाच्या 54. पुढील चेंडू उंचावरून मारलेला फटका आणि हा षटकार मंगेश इंगुळकर यांच्या बॅटमधून आलेला हा षटकार. चेंडू जातोय सीमारेषेपार, षटकार. 60 धावा झालेल्या आहेत. मगाशी ज्या पद्धतीची फलंदाजी धनकवडी संघाकडून झाली तशाच प्रकारची फलंदाजी आता या इनिंगमध्ये देखील पाहायला मिळते. या षटकातील दोन चेंडू शिल्लक आहेत. एक दोन चेंडू शिल्लक आहेत. तीन वाईट. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, दुसऱ्याला आउट, तिसऱ्यावरती 1 धाव, दुसऱ्याला 2 धावा, विकेट, वाईड बॉल, लेगच्या दिशेने मारलेला फटका, चेंडू जातो सीमारेषेपार, 1 बाउन्स, चौकार. भामगर संघाला 66 धावा बनवाव्या लागतील. 24 चेंडूमध्ये 66 धावा. जर त्यांना टॉप 4 प्रवेश करायचा असेल तर भामगर संघाला 66 धावा बनवाव्या लागतील. चला धनकवडी संघाने ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. पटकन चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या. सलामीची जोडी मैदानामध्ये आलेली आहे.
झालं. स्ट्राईक एंडवरती आहे विकास सावले, आक्रमक फलंदाज भामघर संघाकडून. सहासष्ट धावांचं टार्गेट आहे आणि 24 चेंडूमध्ये 66 धावा बनवाव्या लागतील भामघर संघाला. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना आहे. बॉलिंग एंडवरती आहे धनराज. आजच्या दिवसातील शेवटचा सामना, 4 षटकामध्ये 66 धावा बनवाव्या लागतील क्वालिफाय व्हायचं असेल तर भामघर संघाला. चान्स आहे दोन्ही संघांना. फायटिंग टोटल आहे 66. ही टोटल सोळ चौक 64 म्हणजे 16 रनरेटनी ह्या धावा बनवाव्या लागतील भामघर संघाला. धनराज गोलंदाजी मार्क वरती, राईट आर्म स्लोअर. धनराज गोलंदाज ऑफच्या दिशेने मारलेला फटका, चेंडू जातोय सीमारेषेपार, षटकार. उत्कृष्ट असा फटका, षटकार 6 धावांसाठी. विकासच्या बॅटमधून आला षटकार. विकास तडाखेबाज फलंदाज आहे भामघर संघाचा, तटवून काढलाय. या चेंडूवरती एक धाव मिळते, नक्कीच या चेंडूचं कौतुक करावं लागेल आणि तितकंच कौतुक करावं लागेल फलंदाजाचं, या चेंडूला सन्मान दिला. धावसंख्या होते 7. पुढील चेंडू निर्धाव पद्धतीचा चेंडू. पुढील चेंडू लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला, नक्कीच या चेंडूवरती. पाहूया काय होतंय. या षटकातील दोन चेंडू शिल्लक आहेत. लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला परंतु हा स्वेअर गोलंदाजी, वाईट पंचांचा इशारा. अवांतर धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 9. 12-16 धावसंख्येने रनरेट बनवावा लागेल. 16 या रनरेटवरती लक्ष ठेवावं लागेल भामघर संघाला. आणि या ठिकाणी रनआउट होतोय फलंदाज. नवीन बॅट्समन पप्पू स्ट्राईक एंडला. या षटकातील शेवटचा चेंडू. हाणामारी करावी लागेल, 66 धावा बनवाव्या लागतील. मगाशी टार्गेट 78 ठेवलं होतं केडंबे संघासमोर. लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला परंतु या चेंडूवर कोणत्याही प्रकारची धाव नाही. चांगली गोलंदाजी केली या गोलंदाजी. 9 धावा फक्त खर्च केल्या त्या.
गोलंदाजीसाठी चंद्रकांत। दुसरं षटक प्रगतीपथावर चंदू, विकास याला हात खोलावे लागतील, धावा बनवावे लागतील। लेगच्या दिशेने ऑफच्या दिशेने तटवण्याचा प्रयत्न। लेगच्या दिशेने तटकवलेला हा फटका, चेंडू जातोय सीमारेषेपार हा षटकार। पुढील चेंडू चंद्रकांत यांचा, खोलवर टप्प्याचा चेंडू, याच्यावरती एक धाव मिळाली। पुढील चेंडू चंद्रकांत यांचा, लेगच्या दिशेने फटकावलेला चेंडू, चेंडूवरती धाव मिळत आहेत सहा। हा जातो षटकार। पुढील चेंडू उंचावरून मारलेला हा फटका, चेंडू येते सीमारेषेपार, षटकार, उत्तुंगाचा षटकार। पप्पू याच्या बॅटमधून सलग बॅक टू बॅक दोन षटकार, या दोन षटकाराबरोबरच संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 28 वरती। चार किती चेंडू झाले, पाच चेंडू झालेले आहेत, एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील शेवटचा चेंडू। 28 धावा झालेल्या आहेत धाव फलकावरती, शेवटचा चेंडू शिल्लक आहे। एकच्या दिशेने तटकवलेला चेंडू, चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या जवळ आणि त्या ठिकाणी खूपच छान असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला। नक्कीच दोन धावा संघासाठी वाचवलेल्या आहेत त्या क्षेत्ररक्षकाने, या चेंडूवरती दोन धावा मिळाल्या, दोन धावांनी संघाची धावसंख्या झालेली आहे ती 30 आणि आता चेंडू असतील 12 बॉलमध्ये 36 धावा बनवावे लागतील, म्हणजे समीकरण मागाच्या एवढंच, 12 बॉलमध्ये 36 धावा। केडंबे संघाला 12 बॉलमध्ये 38 धावा बनवायच्या होत्या, सामना हातात आला होता, 3 बॉल 12 वरती सामना येऊन पोहोचला होता। 30 झालंय, चला ताबडतोब टीम मीटिंग्स नकोय, सामन्याला सुरुवात करा धनगावडी संघ, चला पटकन। गोलंदाज तानाजी मार्कवर,
वैयक्तिक पहिलं संघाचं तिसरं विकासाच्या बॅटमधून आलेला हा फटका पाहूया काय होतं, झेल होतोय का आणि झेल झालेला आहे. ह्या ठिकाणी कुठेतरी मोठा मासा गळाला लागलेला आहे विकासच्या स्वरूपामध्ये. मोठा धक्का म्हणावा लागेल भामगर संघाला. ही मॅच जर भामगर संघाला जिंकायची असेल तर विकासचं मैदानावरती राहणं गरजेचं होतं. बळीराम याने उंचावरून मारलेला फटका पाहूया काय झेल होतोय का आणि या झेल. कुठंतरी भामगर संघ गडबडताना पाहायला मिळतोय. पुढील फलंदाज समीर. या ठिकाणी एक धाव घेतलेली आहे. हॅट्रिकचा चान्स होता गोलंदाजाला. दोन चेंडूवरती दोन मोठ्या विकेट प्राप्त केल्या. पहिली विकेट मिळवली ती विकास सावले यांची आणि त्याच्यानंतर लगेचच दुसऱ्या चेंडूवरती बळीराम सावले यांना तंबूच्या दिशेचा रस्ता दाखवला या गोलंदाजाने. तुषार तानाजी गोलंदाज मारलेला हा फटका पाहूया काय होतं, झेल होतोय की झेल सुटलाय, झेल सुटलाय या ठिकाणी आणि झेल सुटलो आहे. परंतु या ठिकाणी दोन धावा घेण्यात यश मिळतंय. दोन धावा घेणं यशस्वी झालं तर भामगर संघ धावसंख्या जाऊन पोचली ती किती 31 वरती. ओपच्या दिशेने तटकवलेला हा चेंडू पाहूया काय होतं. याच्यावरती पहिली धाव तर पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. दोन धावा पूर्ण करण्यात यश भेटलेलं आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आहे. या चेंडूवरती आक्रमण करावं लागेल अन्यथा या चेंडूवरती एक धाव घेऊन स्ट्राईक ठेवावी लागेल पप्पू यांना. एकच्या दिशेने तडकावलेला हा चेंडू याच्यावरती येतोय षटकार. सहा धावांसाठी चेंडू जातोय सीमारेषेपार. धावा झालेल्या आहेत 39. आता समीकरण आहे 6 चेंडू 25 धावा. समीकरण मागाच्या एवढं. मगाशी 6 बॉल मध्ये 30 धावा हव्या होत्या, आता 6 बॉल मध्ये 25 धावा आहेत. पाहूया भामगर संघ हे टार्गेट पूर्ण करतोय की नाही. गोलंदाज अभिजित शेवटची मॅच. बोल अभि. आणि या ठिकाणी वाईट चेंडूवरती एक अवांतर धाव म्हणजे दोन धावा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पप्पूला स्ट्राईक मिळालेली आहे. आता ही स्ट्राईक पप्पूला देऊन धनकवडी संघाने काही चूक केली का येणाऱ्या
सहा चेंडू मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पाहूया काय होतंय ते. आणि आउट, मोठा मासा गळाला लागला. आणि आउट, मोठा मासा गळाला लागला. पाहूया काय होतं ते याच्यावरती. आणि चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी, अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल या क्षेत्ररक्षकाकडून. नक्कीच आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्या. तीन चेंडू आणि 20 धावा. चेंडू खाली, क्षेत्ररक्षक आणि या ठिकाणी एक विकेट पडते. धनकवडी संघ सेमी फायनलच्या दिशेने टॉप 4 मध्ये आगे कुच करताना नवीन बॅट्समन निलेश सावले. 2 चेंडू, 20 धावा. जवळजवळ धनकवडी संघाने क्वालिफाय केलेला आहे टॉप 4 मध्ये. परंतु जोपर्यंत 2 चेंडू संपत नाहीत आणि अधिकृतरित्या टीम क्वालिफाय होत नाही, तोपर्यंत आपण कसले प्रकारचं भाकीत करणं हे चुकीचं ठरू शकतंय. दोन चेंडू, 20 धावा. लेगच्या दिशेने तटकवला चेंडू. पाहूया काय होतं याच्यावरती. चेंडू जातोय सीमारेषेपार 4 धावा. 4 धावांनी पराभवातलं अंतर मात्र कमी होतंय, परंतु 1 चेंडूमध्ये 16 धावांनी ही अशक्य अशी गोष्ट, कधीही शक्य न होणारी. 1 चेंडूमध्ये 16 धावा. वाईट स्वरूपाचा चेंडू. एक चेंडू, 15 धावा. पुन्हा एकदा हा वाईट चेंडू. शेवटचा चेंडू या षटकामधील. उंचावरून मारलाय, पाहूया झेल होतोय का. झेल सुटला. विन होते ती टीम धनकवडी. धनकवडी संघ टॉप 4 मध्ये प्रवेश करत आहे आणि विजेत्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. सहभागी भामगर संघाला चे आभार. आणि आजचा हा खेळ या इथेच संपलेला आहे, परंतु उद्या सहभागी होणाऱ्या सर्व संघांना नम्रतेची विनंती आहे की आपण टायमिंगमध्ये सकाळी 7:30 वाजता मैदानावरती हजर राहायचे. पहिला चेंडू 7:30 वाजता मैदानावरती टाकला जाईल, तरी सहभागी सर्व संघांनी या मैदानावर हजर राहायचे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच चंद्रकांत. चंद्रकांत आपणाला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच म्हणून घोषित करण्यात येत आहे. चंद्रकांत आपण मॅन ऑफ द मॅच घ्यायचे. मॅन ऑफ द मॅच कोण देते, कोणाचे तरी हसते ते मॅन ऑफ द मॅच. महेश
हॅलो धनकवडी संघ, मॅन ऑफ द मॅच घेऊन यायचं जायचे या ठिकाणी. हॅलो धनकवडी संघाचे फलंदाज आणि गोलंदाज अष्टपैलू खेळाडू चंद्रकांत यांना मॅन ऑफ द मॅच ने गौरवित करण्यात येत आहे. वैष्णवी कॅटर्सचे मालक विजय सुर्वे यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅचची जर्सी त्यांना देण्यात येत आहे. खूप खूप अभिनंदन धनकवडी संघाचं केडंबे संघाकडून हार्दिक हार्दिक अभिनंदन. आयोजकामार्फत त्यांचं हार्दिक अभिनंदन. टॉप फोर मध्ये आजच्या गटातून धनकवडी संघ दाखल. आजचा दिवसाचा खेळ या ठिकाणी संपला. उद्या सहभागी होणाऱ्या